अमरावती लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यशोमती ठाकूर, अनंत गुढे, बबलू देशमुख या दिग्गजांसह पदाधिकारी उपस्थित होते. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. शुक्रवार 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर मंगळवार 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. आदर्श आचारसंहिता गुरुवार 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांच्या समवेत माजी राज्यमंत्री यशोमती ठाकूर, माजी खासदार अनंत गुढे, बबलू देशमुख यांच्यासह बळवंत वानखडे यांनी आपला नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सोपविला. 65 जणांना कार्यालयात परवानगी होती, तसंच पत्रकारांनाही प्रवेश नव्हता. 4 एप्रिल हा उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल, तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. शुक्रवारी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर मंगळवार 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. आदर्श आचारसंहिता गुरुवार 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.